हेलो स्टूडेंट्स, टुडेज आवर सब्जेक्ट इज मराठी। आज आपला विषय आहे मराठी। आणि मराठीचा आपला कोणता धडा चालू आहे? धडा 10वा, ओळखा पाहू। धड्याचं नाव आहे ओळखा पाहू। तर या धड्यामध्ये तुम्हाला काही चित्र दिलेली आहे आणि त्या चित्रांच्या खाली शब्द दिलेले आहेत, म्हणजे त्या चित्रांची नावे दिलेली आहेत, पण ती नावे पूर्ण नाही आहेत। तुम्हाला त्यातल्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत। काय प्रश्न आहे? चित्रे पहा, नावे सांगा, नावे पूर्ण करा व वाचा। आता आपण काय करूया, एक एक चित्र ओळखूया आणि त्यांची नावे पूर्ण करूया, ठीक आहे? तर चला सुरू करूया। तर बघा, पहिले चित्र कशाचं दिसतं आहे? बरोबर, इमारत। तर इथे लिहिलंय ई डॅश रत, म्हणजे काय राहिलेलं आहे याच्यामधलं? मा, ई मा रत। तर मा कसा काढायचा? मला काना मा। व्हेरी गुड, ओके। दुसरं पिक्चर कशाचं आहे, कशाचं चित्र दिलं आहे तुम्हाला? फिश म्हणजे मासा, बरोबर आहे। तर मा ऑलरेडी दिलेला आहे, तर पुढे काय येणार? सा, सला काना सा, काय झालं? मा सा, बरोबर। पुढचं कशाचं चित्र आहे ओळखा बघू? ओळखलं का? बरोबर, चिमणी। स्पॅरो म्हणजे चिमणी। आता इथे फक्त मधले आहे, त्याच्या अगोदर काहीतरी आहे, त्याच्या नंतर काहीतरी आहे। काय असेल? चिमणी म्हणजे चिमणी लिहिण्यासाठी ची, पहिले ची ला पहिल्या ईची मात्रा, म्हणजे पहिली वेलांटी, ओके, अशी ची म नी, आणि न बाणातला आणि त्याला दुसऱ्या ईची मात्रा, म्हणजे दुसरी वेलांटी, झालं चिमणी, ओके। पुढे आहे फुलाचं चित्र आहे, ते कशाचं फुल आहे? गुलाबाचं। गु डॅश ब म्हणजे लाल यायचं आहे, ल ला काना ला, गुला ब, ओके। नंतर कशाचं चित्र आहे? पतंगाचं, काईट, काईट म्हणजे पतंग, प तंग ग म्हणजे आपल्याला लिहायचंय तंग, म्हणजे अम ची मात्रा, म्हणजे पुढे तच्या वरती टिंब, पतंग। पुढे आहे काय आहे? टाकी दिसत आहे की नाही? टँक दिसतोय पाण्याचा, त्याला मराठीत म्हणतात, काही मुलांना माहिती नसेल तर त्याला मराठीत म्हणतात हौद। हौद म्हणजे पाण्याचा टँक, हौद, हौद म्हणजे पाण्याचा टँक। आता इथे द लिहिलेलं आहे म्हणजे हौ, हौला कशाची, हला कशाची मात्रा असणार? औची मात्रा, हौ, हौ द। पुढे आहे, हे काय आहे? हे चित्र ओळखा बरोबर, ते कपड्यासारखं दिसतंय पण ते आहे रुमाल। इथे आपण ओळखू शकतो माल, मग काय येणार? एकच अक्षर आहे म्हणजे तो रुमाल, रला उची मात्रा रुमाल। रुल रल जो उकार आहे तो इथे द्यायचा असतो, कळलं? रुमाल। नंतर कशाचं चित्र आहे? ऑक्स म्हणजे बैल, बला आईची मात्रा, म्हणजे दोन मात्रा असतात, ओके। पुढे आहे हॉर्स, हॉर्स म्हणजे घोडा, घोड्याचं काय असणार? घ, घला ओची मात्रा घो, घोडा। नंतर आहे पपी, डॉग आहे त्याला काय म्हणतात? कुत्रा, कला
ऊची मात्रा कू कू त्रा नंतर आहे। आता इथे सूर्यफुलासारखं दिसते पण इथे बघा ल दिलंय मग काय येणार फूल फला ऊची मात्रा फूल नंतर काय आहे बनानाज म्हणजे केळी कला ए ची मात्रा के केळी तर ही अशी काही चित्र दिली होती त्याची आपण नावे पूर्ण केलेली आहेत। आपण पुन्हा एकदा वाचूया इमारत मासा चिमणी गुलाब पतंग हौद रुमाल बैल घोड़ा कुत्रा फूल आणि केळी। तर तुम्हाला ह्या चित्रांचा आणि नावांचा सराव करायचा आहे। तर आताचा व्हिडिओ मी इथेच थांबवते, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय।